नमस्कार विशाखा, आयुर्वेद संवादात आपले खूप खूप स्वागत। आज आपण संवाद साधणार आहोत संस्कृत कोविद आयुर्वेद गोल्ड मेडलिस्ट सर्व अनेक संशोधन करणाऱ्या आणि स्त्री आरोग्य व मुलींचे आरोग्य यावर विशेष काम करणाऱ्या माझ्यासह अनेक वैद्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अशा आचार्य वैद्य प्रणिता वडोदकर यांच्याशी। नमस्कार मॅडम। नमस्कार। सर्वप्रथम आपण गोल्ड मेडलिस्ट आहात तर मला आपल्या अभ्यासाची पद्धत जाणून घ्यायची। धन्यवाद मला इथे बोलावल्याबद्दल आणि हा प्रश्न विचारल्याबद्दलही धन्यवाद याच्यासाठी की मला नक्कीच आवडेल की माझी अभ्यासाची पद्धत कशी होती हे सांगायला। मी जे आपल्या आयुर्वेदाचे शिक्षण घेणार म्हणजे टेक्स्टबुक ऍज सच नव्हतंच आपल्याला, आपल्याला संहिता वाचायच्या, सिलेबस प्रमाणे अभ्यास करायचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने जे संदर्भ आले त्या संदर्भाच्याही संहिता मी त्या त्या वेळी वाचल्या आणि प्रत्येक पुस्तक वाचताना मी एक वही माझ्या जवळ ठेवायची। मला स्वतःला पुस्तकावर काही रेगोट्या पाडलेल्या किंवा मोडलं पुस्तकाचं पान वगैरे हे बिलकुल आवडत नाही। माझे पुस्तकं मी अतिशय जपून वापरते आणि म्हणून मी एक वही जवळ घेऊन बसायची आणि मी मला जो महत्वाचा मुद्दा वाटतो पटकन त्या वहीत नोट डाऊन करायचं आणि मग केव्हाही मला अभ्यास करताना असं की जे शिकवणार आहे वर्गात ते मी आधी वाचून जायची, माझ्या नोट्स काढलेल्या राहायच्या, वर्गात शिकवताना मग ते मला लगेच समजायचं, लक्षात यायचं, घरी आल्यावर मी पुन्हा ते वाचून काढायची, मग त्यात अजून काही मला ऍड करायचे असेल नोट्स महत्वाचे मुद्दे ते मी ऍड करायची आणि मग जेव्हा परीक्षेच्या वेळेस मला वाचायचं असेल किंवा अभ्यास करायचा असेल तर ही वही माझा रेडी रेफरन्स राहायचा। मला सगळे पटापट संदर्भ मिळायचे सगळ्या विषयांचे आणि म्हणून माझा अगदी परीक्षेच्या वेळेस सुद्धा संपूर्ण अभ्यास मी करायची आणि म्हणून मला आणि पेपर लिहिताना पण माझं असं राहायचं की प्रश्न काय विचारायला आहे हे पहिले वाचायचं आणि त्या अनुषंगाने मुद्दे लिहायचे आणि मग एक एक मुद्दा सविस्तर लिहायची। जेवढं म्हणजे चार ओळीत उत्तर विचारलं तर मी चारच ओळी लिहिणार आणि दहा ओळीत विचारलं तर मग दहा ओळी लिहिणार। उगीच खूप सप्लिमेंट घ्यायच्या वगैरे, एक कॉलेजमध्ये असताना असं राहायचं की बा सप्लिमेंट घे जितक्या तुम्ही लावल्या तितकं चांगलं असतं वगैरे, पण मला फार कमी सप्लिमेंट लागायच्या पण मार्क मात्र जास्त मिळायचे। वयात येणाऱ्या मुलींसाठीही आपण व्याख्याने आयोजित करतात तर त्याविषयी थोडं सांगा, त्यांनी वयात येण्या अगोदर आरोग्यासाठी काय करायला पाहिजे। अगदी योग्य प्रश्न आहे हा की सध्याच्या घटकेला वयात येणाऱ्या मुलींच्या खूप समस्या येतात आहे। हा अतिशय म्हणजे वयात येणाऱ्या मुलींच्या आयांच्या समोरचा गंभीर प्रश्न आहे असं म्हटलं तरी हरकत नाही किंवा ही अतिशयोक्ती होणार नाही। वयात येणाऱ्या मुलींच्या एकतर सवयी आपण पाहिल्या पाहिजे, दिनचर्या त्यांची कशी आहे, सवयी म्हणण्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिनचर्या कशी आहे। आपण आयुर्वेदात जे सांगतोय की सकाळी लवकर उठायला पाहिजे, ब्राह्ममुहूर्तावर जरी नाही तरी सकाळी 6 नंतर झोपायचं नाही आणि रात्री 11 पुढे जागायचं नाही। सर्वसाधारणपणे लहान मुली असो, वयात येणाऱ्या वयात आलेल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या शाळेमध्ये जाणाऱ्या कोणीही असो, जागरणं जे होतात रात्रभर जागायचं आणि कौतुकांनी सांगायचं की ओव्हरनाईट जागली आणि प्रोजेक्ट कम्प्लीट केलं, पण त्याच्यामुळे मग दिवसभर दुसऱ्या दिवशी झोपून राहायचं हे अतिशय चुकीचं आहे। एक प्रकारे आपण हे निसर्गाच्या विरुद्ध जातोय आणि निसर्गाच्या विरुद्ध जात आहे तर नक्कीच तुमच्यात बदल घडणारच आहे। त्यानंतर सर्व शौचमुख मार्जन केल्या गेलं पाहिजे आणि मग तुम्ही नंतर सगळ्या गोष्टींना सुरुवात केली पाहिजे। सर्वसाधारणपणे आता आई बाबा वर्किंग आणि न्यूक्लिअर फॅमिली असल्याच्याने हे बरेचदा प्रॉब्लेम्स येतात की मुलांना काय करावं काय नाही हा प्रश्न पडतो, मग अशा वेळेस ते मुलं ह्या मीडियामध्ये गुंतलेले राहतात त्यामुळे त्यांना सतत एका जागी बसून राहण्याची जी सवय लागते ती मला वाटते फार चुकीची आहे। लहान मुलांनी सतत खेळत फिरत राहिलं पाहिजे, एका जागी बसणे केव्हाही संयुक्तिक नाहीच।
त्याच्यामुळे त्यांनी सकाळी शाळा ही खेळलंच पाहिजे आणि संध्याकाळच्या वेळात सुद्धा खेळलं पाहिजे. खेळ हे अतिशय महत्वाचे आहे. मुलांनी आहार साधारण कोणता ठेवायला पाहिजे मुलींनी या काळात? वयात येणाऱ्या मुलींच्या दृष्टीने विशेष असा आहार आपल्याला सांगता येईल की त्यांनी खूप तिखट मसालेदार पदार्थ, चटपटीत पदार्थ किंवा जे वातप्रकोप म्हणू शकतो आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून, असे फॉर एक्झाम्पल वेफर्स, कुरकुरे, पिझ्झा बर्गर किंवा चायनीज यासारखे जे जंक फूड फास्ट फूड म्हणतो ते अदरवाईज आरोग्याला घातकच आहे आणि वयात येणाऱ्या मुलींनाही खूप घातक आहेच आहे. कारण त्यांचं योग्य प्रकारे पोषण व्हायला पाहिजे आणि त्यांचा आहार नीट राहिला म्हणजे आपला सर्वसाधारणपणे जो महाराष्ट्रीयन आहार म्हणतो साधं वरण भात, भाजी पोळी, चटणी, कोशिंबिरी, कढी, मेथकूट, वरण भातावर तूप घेणे, साजूक तूप, हा अतिशय आदर्श आहार आहे. अशा प्रकारचा, अशा स्वरूपाचा जर आहार असला तर मुलींचं आरोग्य खरोखर चांगलं राहतं. हे पाळी यायच्या अगोदर ह्या गोष्टीची काळजी घेतली तर पाळी चांगली चांगल्या प्रकारे येऊ शकते. पाळी येण्याच्या आधीच्या वयात ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे की मुलींचं योग्य प्रकारे पोषण जर झालं तर पाळीच्या कोणत्याही समस्या न येता पाळी त्यांना सुखेने येते. पाळी येण्याचा एक आनंद त्या घेऊ शकतात, नाहीतर पाळी येणे म्हणजे मुलींना कटकट कटकट वाटतं किंवा अडचणीची गोष्ट, दुःखी गोष्ट किंवा त्रासाची गोष्ट जी वाटते ती वाटणार नाही. कारण वातप्रकोप जर आहार विहार नसला तर वाताचं कार्य सुयोग्य प्रकारे जर झालं तर पाळीच्या समस्या येणार नाही. रज प्रवृत्ती येण्याच्या अगोदर जर तुम्ही सांगितलं रज प्रवृत्ती जेव्हा सुरू असते अशा काळात काय करायला पाहिजे? रज प्रवृत्ती सुरू असताना मुलींना पाळी सुखे नव येण्यासाठी, काहीही कष्ट न होता येण्यासाठी वाताचा प्रकोप होऊ न देणे हे अतिशय गरजेचं आहे. सकाळी लवकर उठणे, नियमितपणे शौचमुख मार्जन, वेगदांचं धारण न करणे, आहार सर्व रसात्मक आहार असणे, झोप वेळेवर घेणे, ह्या सगळ्या गोष्टी करणे गरजेचं आहे. यातच अजून मी एक मुद्दा ऍड करेल, कपडे कसे घालायचे. कारण आजकाल बरेचदा मुली फॅशन म्हणा किंवा काही ह्या नावाखाली खूप स्किन टाईट अगदी फिट कपडे घालतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझा ह्या फॉर एव्हर मुलींसाठी ह्या कपड्यांना विरोधच राहील, पण जरी घालायचे असेल तरी कमीत कमी पाळी येण्याच्या 4-5 दिवस आधी पाळीचे दिवस आणि पाळी येऊन गेल्यानंतरचे 4-5 दिवस तरी असे खूप स्किन फिट कपडे, टाईट कपडे घालू नये. त्यामुळे काय होतं, जीन्स वगैरे सारखे जे असतात त्यांनी मूत्रवेगाची किंवा शौचाची संवेदना सुद्धा होत नाही. वेग आल्याचीच तुम्हाला संवेदना झाली नाही तर तो कळत नकळत तुमचा एक प्रकारे वेग धारण केला जातो आणि म्हणून मग आजकाल सर्वसाधारण मुलींना खूप सकष्ट पाळी येते, अतिशय त्रास होतो पाळीचा. नॉर्मल वाटतं आणि मुलींना असं वाटतं की पाळी आहे त्रास होतच असतो, पण हे असं नाही. पाळी काहीही त्रास न होता पाहिजे, पाळी काहीही त्रास न होताच यायला पाहिजे. मग हे कळवा शक्य आहे की आम्ही आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जे म्हणतो की ज्यांचं वातप्रकोप नाही, वाताचं कार्य त्यातल्या त्यात अपानवायूचं कार्य सुयोग्य प्रकारे होत आहे त्यांना हे कोणतेही त्रास होणार नाही. व्यायामाबद्दल काय सांगाल त्या काळात? पाळीच्या काळात व्यायाम करू नये. पाळीच्या काळात 4 दिवस आराम करायला पाहिजे. पूर्वीच्या काळी आपल्याकडे वेगळं बसवण्याची पद्धत होती, 4 दिवस मुलीला पाळी आली की वेगळं बसवायचे. तर वेगळं बसवायचे म्हणजे तिचा एक विशिष्ट प्रकारचा आहार पण राहायचा, त्यात साजूक तुपाचा भरपूर समावेश राहायचा तिच्या आहारात, कारण वाताचा प्रकोप होऊ नये. आणि व्यायाम न करता आराम करणे, व्यायाम करूच नये, हालचाली सुद्धा शक्य तेवढ्या कमी करायला पाहिजे. पण आता तुम्ही म्हणाल की आजकाल धावपळीचं युग आहे, आम्ही काय घरात बसून राहणार का, आमचं करिअर आहे, आमच्या शाळा कॉलेज आहे, अभ्यास आहे. मग तेवढ्या पुरतं जाणे आणि येणे, एक्स्ट्राचे जे खेळ व्यायाम असतात हे नका करू. तुमच्या शाळा कॉलेजला जाणे, ऑफिसला जाणे ह्या गोष्टी व्हायला हरकत नाही, पण जास्तीचे धावपळीचे खेळ वगैरे सारखे गोष्टी करू नये. या काळात शक्यतो आहार कसा असावा?
पुन्हा मी सांगेल की वातप्रकोप नसावा म्हणजेच खूप तिखट मसालेदार कोरडे पदार्थ नको, साधारणतः उष्ण आणि स्निग्ध पदार्थ, मग त्यात साजूक तुपाचा जेवणामध्ये समावेश असायला पाहिजे. पचायला हलके पदार्थ, मग तुम्ही यात वरण भात, भाजी पोळी, भाकरी, भाजणीचं थालीपीठ, पराठा, हे कोणचेही सूप, कोकम सार, हे कोणतेही पदार्थ घेऊ शकता. आणि त्यात तुम्ही थोडस तूप जर घालून घेतलं तर वाताचा प्रकोप होण्याला अटकाव होतो. लघु सुपाची आणि वातप्रकोप होणार नाही असा स्निग्ध असा आहार असायला पाहिजे. तर रजप्रवृत्ती येणार आहे असं मुलींना थोडी कल्पना नसते, तर साधारण कशी कल्पना द्यावी त्यांना? जेव्हा साधारणतः 10 वर्षाची 9-10 वर्षाची मुलगी झाली की तिला पूर्णपणे माहिती द्यावी की पाळी येणे म्हणजे नेमकं काय आहे, पाळी येणे कशाला म्हणतात, कोणत्या अवयवातून पाळी येते, ह्या सगळ्या गोष्टींचं तिला चित्रसुद्धा काढवून दाखवायला पाहिजे. ते हे मग तिच्या आईनी, काउन्सिलरनी किंवा तिला जे आत्या, मावशी, काकी, जे घरात तिला विश्वासू ज्या वाटत असतील, जवळच्या वाटत असतील, अशा त्या मुलीला विश्वासात घेऊन ह्या सगळ्या गोष्टी समजावून द्यायला पाहिजे, व्यवस्थित सांगायला पाहिजे. व्यवस्थित फोटोग्राफिक प्रेझेंटेशन तर मी म्हणते आवर्जून द्यायला पाहिजे मुलींना. शरीरातले जे हार्मोन्स असतात त्यामध्ये बदल होतो आणि त्यामुळे मानसिक बदलही दिसतात आणि मनामध्ये मग विरुद्ध लिंगी आकर्षण, मुलांविषयी पुरुषांविषयी आकर्षण वाटणे, हे एक अतिशय महत्त्वाचं बदल दिसायला लागतो. आणि त्यासाठी मग जो आपल्याला आवडतो किंवा आपल्या गोष्टी ऐकणारा असतो, आपल्याकडे लक्ष देणारा असतो, अशाकडे मुली आकर्षित व्हायला लागतात. त्या अनुषंगाने नटणं, मुरडणं, आरशाच्या समोर वेळ घालवणे, मग हे बदल आईच्या, घरात राहणाऱ्या आजीच्या, आत्याच्या वगैरे लक्षात येतात बरेचदा. मग आई त्या गोष्टीला रागवते, आजी रागवते, पण ऍक्च्युली ह्या गोष्टी रागवून होण्याच्या नाही आहे. त्या मुलीला व्यवस्थित त्या गोष्टीचे काय ड्रॉबॅक्स आहेत, हे का करू नये, मनाचा संयम कसा ठेवायला पाहिजे, हे बदल होतच असतात. मनात आकर्षण निर्माण होते, पण त्या आकर्षणावर आपण संयमाने कसा विजय मिळवायला पाहिजे हे आईनी, आजीनी, घरात राहणाऱ्या मोठ्यांनी तिला व्यवस्थितरित्या जर समजावून सांगितलं तर हे मानसिक बदल सुद्धा ती सुखेनैव स्वीकारू शकते. आणि आईची जबाबदारी जास्ती आहे असं मला वाटते. आणि त्या अनुषंगाने बाबांचाही रोल खूप महत्वाचा असतो. बरेचदा मग आईनी रागवलं तर मुली चिडचिड करायला लागतात, मग बाबा म्हणतात जाऊ दे, कशाला तिला रागवते वगैरे. तर बाबांनी सुद्धा ह्या गोष्टी तिला समजावून सांगाव्या, समजून घ्याव्या तिलाही आणि तिच्या आईला पण. आणि अशा प्रकारे सर्व कुटुंबांनी एकत्रितपणे ही गोष्ट आनंदाने स्वीकारावी आणि तिला कशा पद्धतीने चांगल्या आणि हे बदल स्वीकारता येईल हे पाहायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. भारतात अनेक ठिकाणी हा ऋतू प्राप्तीचा सोहळा साजरा केला जातो, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मानसिकतेत काही तिला मदत होऊ शकते का? हो, आपल्याकडचे आपल्या हिंदू संस्कृतीत ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि आम्ही काही सर्च केलं याच्यावर नेटवर, तर आपल्याला इतर देशांमध्ये सुद्धा रेड टेंट नावानी हा सोहळा होतो हे आढळून येईल, वाटल्यास सर्च करून बघा तुम्ही. पण आपल्या संस्कृतीत तर नक्कीच आहे की मुलीला न्हाणं आलं किंवा पाळी आली म्हटल्यावर तिला मखरात बसवणे, त्या मागचा हेतू नाही, मखरात बसवणे असं म्हणायचे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धती होती, तर काय व्हायचं की तिला पाळी येण्याच्या आधीच तिचं लग्न होऊन जायचं. तेव्हा असं होतं की पाळी आली म्हणजे मग ती प्रजोत्पादनाला आता सक्षम झाली, हा एक महत्वाचा उद्देश होता. आणि तो सुखाचा सोहळा व्हावा, तिला आनंद व्हावा, तिच्या
अनुकूल बदल व्हावे आणि सुप्रजा निर्माण व्हावी ह्या अनुषंगाने हे सोहळे होते. पण ह्या सोहळ्यांमध्ये तिला व्यवस्थित तिचा जसा पाहिजे तसा योग्य प्रकारे आहार दिला जायचा आणि ह्या गोष्टीचं कौतुक केलं जायचं, सगळ्या आजूबाजूच्यांना सांगितलं जायचं की आता माझी मुलगी प्रजननाला सक्षम झाली आहे. तर ह्या गोष्टीचं कारण सुप्रजा निर्माण करणे हे कर्तव्य आहे मानव वंश आपला टिकून राहण्याच्या दृष्टीने, म्हणूनच आपली कुटुंब संस्था आहे. पण आताच्या काळातही तेवढे सोहळे जरी नाही केले तरी घरातल्या घरात आपण करू शकतो, त्या मुलीला कौतुक करू शकतो आणि निश्चितपणे करावं. त्यामुळे तिला एक प्रकारे आपण कोणीतरी महत्वाची व्यक्ती आहो ह्या गोष्टीची जाणीव नक्कीच होते. पाळीच्या काळात तर गोळ्या घेण्याची पण पद्धत असते, पाळी पुढे ढकलण्यासाठी काही पूजा किंवा प्रवास अशा पद्धतीचे गोळ्या घेऊन पुढे ढकलण्याची पण पद्धत बरीच रूढ झाली आहे, तर त्याबद्दल तुमचं संशोधनही आहे, तर त्याबद्दल थोडं सविस्तर सांग. हा, ह्याबद्दलच आम्ही पाळी धारण करणे हा एक आयुर्वेदाने आपण 13 अधारणीय वेग मानले आहे की जे वेग आले तर त्याला कधीच धारण करू नये असे. तर तसाच हा पाळी येणे किंवा हार्तव वेग म्हटला गेला आहे आणि तो 14 अधारणीय वेग का मानू नये, कारण पूर्वीच्या काळी काय होतं की अशा हार्मोन्सच्या गोळ्या वगैरे नव्हत्या, त्यामुळे पाळी हे निसर्ग चक्र आहे, पाळी येणे हे निसर्ग चक्र आहे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे पाळी येते आहे, त्यात कोणी वावग समजत नव्हते. म्हणजे आर्षकाळी किंवा वैदिक काळी जे म्हणतो यज्ञाचं ऋत्विक पद सुद्धा स्त्रियांनी भूषवलेलं आहे, मग तिची पाळी चालू असो नसो काहीही फरक पडत नव्हता त्या गोष्टींचा. पण आपल्या मधल्या काळात हे काहीतरी हे चुकीचे समज निर्माण केले गेले आणि तोच पायंडा पडला आहे. पण म्हणून मग आता त्यासाठी गोळ्या घेऊन पाळी लांबवणे हे एक प्रकारे वेग धारण केल्यासारखंच आहे. मग त्याने वाताचा प्रकोप होतो, वेग धारण केल्याने उदावर्त होतो, म्हणजेच वाताचा प्रकोप होतो आणि मग पाळीची अनियमितता, पाळी नीट न येणे, कमी येणे, पाळीच्या वेळेस स्राव अधिक होणे, पाळीच्या वेळेस कंबर पाठदुखी सारखे त्रास होणे वगैरे हे सगळं जे आहे अनुषंगिक खूप त्रास होऊ शकतात. त्यामुळे मी तर म्हणेल की पाळी लांबवण्यासाठी प्रयत्न करू नये, निसर्ग चक्र आहे ते निसर्ग प्रमाणे चालू द्याव. त्याच्यात काय दुष्परिणाम होऊ शकतात स्त्रियांच्या शरीरावर? हेच की म्हणजे त्यांचं आपण जी बीज निर्मिती म्हणतो त्याच्यात आता अर्थात असं आहे की ह्यात मतांतर असू शकतात, पण आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ऋतुक्षेत्र अंबू आणि बीज हे 4 गर्भनिर्मितीसाठी चांगल्या अवस्थेत असायला पाहिजे असं म्हणतो. तर ह्या वेगावरोधानी आपण वात प्रकोप झाल्यानंतर ह्यांच्या कार्यामध्ये काहीतरी बिघाड होणार हे निश्चितच आहे. आणि म्हणून मग जर असं केल्या गेलं तर वैद्यकीय सल्ल्याने तुम्ही बस्ती चिकित्सा जी वातावर सर्वश्रेष्ठ चिकित्सा आहे, स्नेहन स्वेदन आणि बस्ती ह्या चिकित्सा तुम्ही वैद्यकीय सल्ल्याने करून हे दोष दूर करू शकता, पण शक्यतो असं करू नये असं मला वाटतं.